जय हिंद मित्रांनो, सर्वांना आनंदाची बातमी आहे की आता नुकतीच बुलढाणा होमगार्ड भरती यादी लागलेली आहे. तरी तुमच्यासाठी मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये किती व कशाप्रकारे जागा भरण्यात येणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपल्याला जसे होईल तशाप्रकारे लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी फॉर्म भरून द्यावा आणि होमगार्ड संघटनेत सामील व्हा. चला तर माहितीकडे वळूया. तर सर्वप्रथम तर मित्रांनो, बुलढाण्यासाठी पुरुषांसाठी 49 जागा आहेत आणि महिलांसाठी 25 जागा आहेत. तर बुलढाण्यामध्ये येणारे पोलीस स्टेशन बुलढाणा शहर, बुलढाणा ग्रामीण, बोराखेडी, धामणगाव बडे इत्यादी पोलीस स्टेशन हे बुलढाणा अंतर्गत येणार आहेत. तर सर्वांनी बुलढाण्यासाठी फॉर्म भरणाऱ्या मुलामुलींनी लवकरात लवकर फॉर्म भरून देणे खूप गरजेचे आहे. तर बघूया आता चिखलीसाठी पुरुषांसाठी 16 जागा आणि महिलांसाठी 9 जागा आहेत. तर चिखली, रायपूर, आमडापूर, धाड, साखरखेरडा इत्यादी. देऊळगाव राजा पाहूया, पुरुषांसाठी 17 आणि महिलांसाठी पण 17. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, किरण किनगाव राजा, अंढेरा. आता पाहूया जळगाव जामोदसाठी, पुरुषांसाठी 4 जागा आणि महिलांसाठी 9 जागा. तर पाहूया जळगाव जामोद, सोनाळा, तामगाव. आता बघूया खामगाव, पुरुषांसाठी 17 आणि महिलांसाठी 27. खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, शिवाजीनगर, शेगाव शहर, शेगाव ग्रामीण, पिंपळगाव राजा, हिवरखेड, जलम. आता पाहूया मलकापूर, पुरुषांसाठी 13 जागा आणि महिलांसाठी 15. मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण, MIDC, नांदुरा. आता पाहूया मेहकर, पुरुषांसाठी 17 जागा आणि महिलांसाठी 13 जागा. मेहकर, डोणगाव, जानेफळ, लोणार, बिंबी. एकूण पुरुषांसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 133 जागा आणि महिलांसाठी 115 जागा आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी हा फॉर्म भरणे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून त्यांना पण होमगार्ड संघटनेमध्ये सामील होण्यासाठी तयार करा. जय हिंद.